ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत राज्यभरामध्ये आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं नो रिझर्वेशन नो इलेक्शन हे आंदोलन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात देखील सर्व तालुक्यांमध्ये संबंधित यंत्रणेला तालुकावार निवेदन सादर करण्यात आलं असून नाशिकला विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आलं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नाशिक जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमच्या अशा भावना आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये. त्या निवडणुका जर झाल्या तर संपूर्ण राज्यामध्ये पर्यायाने देशामध्ये मोठ्या स्वरूपाचं अराजक निर्माण होईल. ते यासाठी की या देशामधले 52% असताना जो ओबीसी आहे तो लोकशाही प्रधान देशामध्ये आपल्या प्रतिनिधित्वाशिवाय राहू शकत नाही. त्याला ते प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका ही नो रिझर्वेशन नो इलेक्शन अशा स्वरूपाची आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाचे मामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत महेश धुने, युवा शहराध्यक्ष अंबादास खैरे, दिलीप तुपे, प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे उपस्थित होते. शंकर मोकळ, मकरन सोमवंशी, ज्ञानेश्वर महाजन, हाजी मोहिनीद्दीन शेख, संजय खेरणार, योगेश कमोद, दिनेश कमोद, संतोष कमोद, नाना पवार, हर्षल खेरणार, धीरज बच्छाव, योगेश चव्हाण, रवी भोये, रामेश्वर साबळे, नाना नाईकवाडे, रतन काळे, प्रवीण महाजन, विशाल काळेकर, संतोष पोंड, श्रीकांत वाघ, कल्पेश जेजूरकर, रमेश जाधव, विलास बोराडे, जिजबाऊ आहिरे, धनंजय भावसार, संदीप गांगुरुडे, संदीप खैरे, संतोष जगताप, राहुल कमानकर, सागर वेदरकर, निलेश कर्डक, अजिंक्य किते, भालचंद्र भुजबळ, उदय सराफ यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.